श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होऊन स्पर्धेला सुरुवात होणार आहे अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर दीपाली आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी संयोजन समिती सदस्य शिवाजी पाचरणे प्राध्यापक डॉक्टर के डी गारगोटे डॉक्टर अमित गोगावले उपस्थित होते डॉक्टर दीपाली पाटील म्हणाल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं हे प्रथम वर्ष आहे शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबूराव उर्फ आप्पासाहेब जेदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा होईल स्पर्धेचं उद्घाटन अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होणार आहे तर पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता उल्हास पवार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात सहसचिव विकास गोगावले खजिनदार जगदीश जेधे आणि जेधे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून एका महाविद्यालयातील दोन विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील स्पर्धेतील भाषणे मराठीत होणार असल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितलं नवीन शैक्षणिक धोरण माझ्या अपेक्षा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वप्न आणि सत्य राजश्री शाहू महाराज ते देशभक्त केशवराव जेदे सत्यशोधकी वसा आणि वारसा संत साहित्य आणि समाज पर्यावरणातील बदल आणि माझी भूमिका या विषयावर स्पर्धकांना बोलायचे असणार आहे स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला सात हजार द्वितीय क्रमांकाला पाच हजार तृतीय क्रमांकाला तीन हजार आणि उत्तेजनात क्रमांकाला एक हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर ही देशभक्त केशवराव जेधे करंडक स्पर्धा यंदा त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा आणि वक्तृत्व गुणांचा विकास व्हावा म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत असलो तरीसुद्धा बाबूरावजी जगताप साहेब ज्यांनी ही शिवाजी मराठा संस्था सुरू केली त्याच्यानंतर आप्पासाहेब समाजभूषण आप्पासाहेब जेधे आणि देशभक्त केशवराव जेधे यांचं योगदान महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं अशी भूमिका खरं तर आमच्या सर्वांचीच आहे आणि त्याच एका भूमिकेतून आम्ही विषयांची निवडसुद्धा केलेली आहे विषय असे आहेत नवीन शैक्षणिक धोरण माझ्या अपेक्षा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वप्न आणि सत्य राजर्षी शाहू महाराज ते देशभक्त केश केशवराव जेधे सत्यशोधकी वसा आणि वारसा संत साहित्य आणि समाज पर्यावरणातील बदल आणि माझी भूमिका या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री चेतन विठ्ठलजी तुपे आपले आमदार हडपसर मतदारसंघातले आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरण जे होणार आहे ते माननीय उल्हासदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य आतापर्यंत आपल्याकडे साधारण बावन्न ते पंचावन्न विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सत्तर ते ऐंशी स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी आमची नक्कीच खात्री आहे